एकदा एका 60 वर्षाच्या व्यक्तीने मला लिफ्ट दिली. तो रोजच मला लिफ्ट देऊ लागला. एके दिवशी तर त्याच्या ड्रायव्हरने गाडीचा जोरात ब्रेक लावला. त्यावेळी मी त्या 60 वर्षाच्या साहेबांच्या अंगावर गेले. माझा त्याला स्पर्श झाला. तेव्हा तर तो व्यक्ती पूर्णपणे बेभान झाला होता. त्याने पुढे मोकळ्या रस्त्यावर जाऊन ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली. ड्रायव्हरला गाडीतून खाली उतरायला लावून साहेबाने गाडीचे पडदे लावले आणि त्यांनी गाडी लॉक केली. तुझ्या स्पर्शाने मला वेड लावलंय असं म्हणून त्या 60 वर्षाच्या व्यक्तीने गाडीच्या मागच्या सीटवरच माझी. एकदा अचानक अवकाळी पाऊस पडला. त्या पावसात मी पूर्णपणे भिजले होते. एवढ्या पावसात मला रिक्षाही मिळत नव्हती. घरी तर मला लवकर पोहोचायचं होतं. अचानक तेव्हा एक मोठी गाडी माझ्यासमोर येऊन थांबली. तो व्यक्ती मला लिफ्ट द्यायला तयार होता. बऱ्याच वेळापासून मला एकही रिक्षा मिळत नव्हती आणि असंही माझ्या लिफ्ट मागण्याच्या इशाऱ्यानेच ती कार माझ्याजवळ येऊन थांबली होती. मी काहीही विचार न करता त्या गाडीत बसले. गाडीच्या ड्रायव्हरला मी माझ्या घराचा पत्ता सांगितला. पहिलेच या अवकाळी पावसामुळे मी पूर्ण भिजले होते. माझी साडी पूर्ण माझ्या अंगाला चिपकली होती. गाडीतील एसीमुळे मला फारच थंडी भरून आली. तेव्हा गाडीच्या मालकाने मला त्याच्या अंगातील कोट काढून दिला. तो कोट अंगावर घेतल्यावर थंडी वाजायची जरा कमी झाली होती. मी ड्रायव्हरला घराच्या अलीकडेच गाडी थांबवायला सांगितली. घाईतच मी त्या कारमधून उतरले आणि माझ्या घराच्या दिशेने जाऊ लागले. घरी पोहोचताच मला माझ्या नवऱ्याने माझ्या अंगावरील त्या कोटबद्दल विचारलं. अजय म्हणाला की माधवी, हे काय, हा कोणाचा कोट आहे आणि तो तू तुझ्या अंगावर का घालून आलीयस? त्या कारमधील व्यक्तीचा कोट मी तसंच अंगावर ओढून घरापर्यंत आले होते. त्या साहेबाला त्याचा कोट परत देण्याचं मी विसरले होते. अजयशी मी खोटं बोलले की तो कोट माझ्या मैत्रिणीचा आहे. मला थंडी भरून आल्यामुळे तिने मला तो दिलाय. अजय जरा संशयी होता, त्यामुळे त्याला मी मागितलेल्या लिफ्टबद्दल काहीही बोलले नव्हते. तो कोट मी बाहेरच्या बाल्कनीत लटकवून आले. अजयच्या डोळ्यासमोर तो असता तर त्याने 17 प्रश्न केले असते. मी पटकन माझा आवरून स्वयंपाकाला लागले. जेवण करून आम्ही झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी दुपारी मी कामावरून लवकर घरी आले होते, कारण आज अजयला त्याच्या कंपनीच्या कामानिमित्त बाहेर गावी जायचं होतं. घरी येऊन मी अजयची बॅग भरून ठेवली व त्याच्यासाठी गोड पुऱ्या बनवल्या. 2 दिवस पुरेल एवढा डबा मी त्याला भरून दिला होता. अजय त्याची बॅग घेऊन जायला निघाला. त्याच्या ऑफिसची गाडी घराबाहेर आली होती. मी अजयला त्याच्या गाडीपर्यंत सोडवायला गेले तेव्हा त्या गाडीतील त्याचे काही कलीग माझ्याकडे एकटक बघत होते. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं व घरात आले. लवकर घरी आली आहे म्हटल्यावर राहिलेली कामं उरकून घेतली पाहिजे म्हणून मग मी माझ्या काही साड्या व अजयचे कपडे धुण्याकरिता काढले. माझे कपडे घेऊन जात असताना माझी नजर समोर टांगलेल्या कोटवर गेली. त्या व्यक्तीचाही कोट धुवून घ्यावा म्हणून मी तो कोट हातात घेतला. अजयचे कपडे धुण्याआधी नेहमी मी त्याच्या खिसे चेक करून घ्यायचे, कारण काहीही इम्पॉर्टंट वस्तू एखाद्या वेळी त्याच्या खिशात राहून जाते. नेहमीच्या सवयीप्रमाणे त्या साहेबांच्या कोटच्या खिशातही माझा आपसुकच हात गेला. त्यांच्या खिशात मला पैशांचं बंडल व एक कार्ड दिसलं. ते कार्ड बहुतेक त्या व्यक्तीच्या ऑफिसचं होतं, कारण त्याच्या गाडीवरही मला तेच नाव दिसलं होतं. कोटमधील पैशांचं बंडल पाहून ते त्या साहेबांना परत करावं असा विचार माझ्या मनात आला. मी त्या कार्डवरील पत्त्यावर पोहोचले. कंपनीच्या गेटातील वॉचमन मला आज जाऊ देत नव्हता. तेव्हा मी त्याला ते माझ्या हातातील कार्ड दाखवलं. मी त्याला म्हणाले, तुमच्या साहेबांनी मला हे कार्ड दिलंय, त्यांनी मला इथे इंटरव्ह्यूसाठी बोलावलं होतं. ते कार्ड पाहून त्या वॉचमनची वागणूक एकदमच बदलली. तो म्हणाला, हे कार्ड तर स्पेशल कार्ड आहे, साहेब इम्पॉर्टंट लोकांनाच हे कार्ड देतात, तुम्ही तर स्पेशल गेस्ट आहात, तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. थोड्या वेळापूर्वी मी तुमच्याशी जे काही वागलो त्याबद्दल साहेबांना काहीही सांगू नका. त्यांच्या स्पेशल गेस्टसोबत मी असा व्यवहार केला आहे हे त्यांना समजलं तर माझी नोकरी जाईल. मी त्या वॉचमनला म्हणाले, तुमच्या साहेबांना मी काही सांगणार नाही, पण या एवढ्या कंपनीत ते मला कुठे भेटतील हे आधी मला सांगा. तेव्हा त्या वॉचमनने तिथे एक गाडी मागवली. त्या गाडीत बसून मी ऑफिसजवळ गेले. कंपनीच्या गेटपासून ऑफिस 2 किलोमीटर अंतरावर होतं. त्यातही मला गाडीची सर्व्हिस मिळाली होती. आज जाताच मला त्या व्यक्तीच्या पर्सनल सेक्रेटरीने थांबवलं. तोही मला आत केबिनमध्ये जाऊ देत नव्हता. आता यालाही कार्ड दाखवावं लागेल वाटतं. त्या सेक्रेटरीला मी ते कार्ड दाखवलं तेव्हा त्याने लगेचच मला आत कॅबिनमध्ये जाण्याची परवानगी दिली. आत एक व्यक्ती लॅपटॉपवर काम करत बसला होता. मला पाहून तो जागचा उठून बसला. त्याला बघताच माझी बडबड सुरू झाली. मी त्याला म्हणाले की आज पहिल्यांदा एका अनोळखी व्यक्तीच्या शोधात मी एवढी धावपळ केली आहे. हा घ्या तुमचा कोट, यात तुमचे काही पैसे आहेत आणि हे तुमचं कार्ड, ज्याच्या आधारे मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकले. हे कार्ड तर पैशापेक्षाही मौल्यवान दिसते, हेही सांभाळून ठेवा. त्या व्यक्तीच्या हातात मी त्याचा कोट ठेवला व तिथून निघू लागले.
पण अचानक त्या व्यक्तीने मला थांबवलं. त्याने माझ्यासमोर त्याच्या कोटच्या खिशात हात घातला व ते पैसे तो बघू लागला. तो व्यक्ती मला चोर समजला होता की काय, एवढ्या इमानदारीने मी त्याचा कोट व पैसे परत करण्यासाठी त्याला शोधत तिथपर्यंत मी गेले होते. याचं फळ मला चोर समजून तो देत होता. मी रागातच त्याला म्हणाले की साहेब, मी गरीब असले तरी मी चोर नाही आहे, तुम्ही असं वागून माझं मन दुखवलं आहे. बोलत असताना माझ्या डोळ्यात अश्रू दाटले होते. माझ्या डोळ्यात अश्रू पाहून तो व्यक्ती माझ्याजवळ आला. त्याने माझे अश्रू पुसले व माझ्या खांद्यावर हात ठेवून तो म्हणाला की तुम्ही मला चुकीचं समजत आहात, मी खिशातून पैसे काढले ते तुम्हाला देण्यासाठी. तुमच्या इमानदारीचं बक्षीस म्हणून मी तुम्हाला ते पैसे देत होतो, पण तुम्ही त्या आधीच गैरसमज करून बसला. मी खरंच वेडी होते, उगाच मी जास्तीचा विचार करून बसले होते. त्या व्यक्तीला मी चुकीचं समजले होते, पण तो मला बक्षीस म्हणून ते पैसे देत होता. मी त्याला सॉरी म्हणाले. त्या व्यक्तीने माझ्यासाठी ज्यूस मागवला. त्याचं नाव किशोर होतं. तो व्यक्ती माझी विचारपूस करू लागला. बोलता बोलताच मी त्याला माझी सगळी माहिती दिली. मी एका शिलाईच्या दुकानावर काम करायचे. माझा महिन्याचा पगार 6,000 होता. या साहेबांनी मला त्यांच्या कंपनीमध्ये नोकरी ऑफर केली. ते म्हणाले की तुला मी महिन्याचे 30,000 रुपये पगार दे, तू माझ्या कंपनीमध्ये नोकरी करायला तयार आहेस का? 30,000 रुपये पगार ऐकून माझे कान सुन्न झाले होते. माझ्यासारख्या 10वी शिकलेल्या बाईला एवढी 30,000 रुपयांची नोकरी मिळणार म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. मी त्या व्यक्तीला नोकरीसाठी होकार दिला. त्याने माझा इंटरव्ह्यूही घेतला नव्हता. माझी इमानदारी पाहून मला साहेबांनी नोकरी दिली होती. गप्पा गोष्टी झाल्यावर साहेब स्वतः मला त्यांच्या गाडीने घरापर्यंत सोडवायला आले. संध्याकाळी आजीचा मला फोन आला. त्याला मी दुपारी काय घडलं त्याबद्दल काहीही सांगितलं नव्हतं, कारण मला स्वतःवर एवढा विश्वास होता की मला माहीत होतं माझी ती नोकरी 2 दिवस टिकणार नाही, कारण मला धड इंग्लिशही वाचता यायचं नाही आणि एवढ्या मोठ्या कंपनीत नोकरी करायची म्हटल्यावर इंग्लिश यायलाच हवी. नोकरीसाठी होकार दिल्यानंतर मला इंग्लिश येत नाही याची मला आठवण झाली होती, पण तरीही मी स्वतःला 2 दिवस देण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी मी किशोर साहेबांच्या कॉमन इंडस्ट्रीमध्ये गेले. साहेबांच्या सेक्रेटरीने मला 2-3 गोष्टी शिकवल्या. ते सगळं माझ्या डोक्यावरून जात होतं, कारण मला त्या कॉम्प्युटरमधील एकही इंग्लिश शब्द कळत नव्हता. 2 दिवस मी प्रयत्न केले, पण शेवटी मी स्वतःच हार मांडली. 2 दिवसांनंतर मी साहेबांच्या केबिनमध्ये गेले. मी त्यांना म्हणाले की साहेब, तुम्ही माझा एवढा विचार केला त्याबद्दल धन्यवाद, पण ही नोकरी मी नाही करू शकत, कारण मी फक्त 10वी पास आहे. मला तुमच्या ऑफिसच्या कॉम्प्युटरमधील एकही शब्द समजत नाही, म्हणून मी या कंपनीमध्ये नोकरी नाही करू शकत, मला माफ करा. माझ्यासाठी माझं टेलरिंगचं कामच बरोबर आहे. साहेबांसमोर मी हात जोडून तिथून निघू लागले. तोच त्यांनी मला थांबवलं. साहेब म्हणाले, माधवी, तू या कंपनीमध्ये काम करण्याच्या पात्रतेची नाहीस असं तू का समजतेस? आजपासून मी तुला माझे पर्सनल सेक्रेटरी म्हणून नमूद करतो. साहेब, मी तुमची सेक्रेटरी असेल तर मग मिश्राजींचा जॉब जाईल, आता तेच तुमचे सेक्रेटरी आहेत ना, माझ्यामुळे कोणाची नोकरी जायला नको. मी असं बोलता साहेब म्हणाले की माधवी, तू माझं बोलणं नीट ऐकलं नाही आहेस वाटतं. तू माझी पर्सनल सेक्रेटरी असशील आणि मिश्राजी तर कंपनीची सेक्रेटरी आहे. इथून पुढे माझ्या कॅबिनमध्ये माझ्यासोबत तू असशील. मिश्राजी बाहेरूनच तुझ्याजवळ फाईल देतील. थोडक्यात माझ्या अगोदर ते तुला रिपोर्ट करतील. बाहेरची कामं ते सांभाळतील, तू आत मला सांभाळ. जसं की मला फाईल आणून देणं, कुठे जात असताना माझ्यासोबत असणं, बाकी गोष्टींचे नियोजन करणं. साहेबांनी तर मला अगदी सोपी पोस्ट दिली होती. त्यात ना कोणते रिपोर्ट चेक करण्याची गरज होती ना इंग्लिश वाचण्याची. घरगुती कामासारखंच माझं काम असणार होतं. तेव्हापासूनच मी माझं काम सुरू केलं. मिश्राजींनी आणून दिलेल्या फाईल्स बाहेरून घेऊन आज साहेबांकडे घेऊन येणं, त्यानंतर जेवणाच्या वेळी त्यांचं जेवणाचं पार्सल त्यांना देणं ही माझी कामं होती. बघता बघता असेच काही दिवस उलटले. मागच्या काही दिवसांपासून मी बघत होते साहेब बाहेरचं पार्सल आलेलं जेवण जेवत होते. आज मी त्यांच्यासाठी घरूनच डब्बा बनवून घेऊन आले होते. जेवणाच्या वेळी त्यांचं पार्सल आलं तेव्हा मी ते जेवण त्यांच्यासमोरून बाजूला केलं. आज घरचं जेवण मी त्यांना वाटलं होतं. माझ्या हातचं जेवण जेवून ते अगदी खुश झाले होते. त्यांनी आनंदाच्या भरात माझ्या हाताचे चुंबन घेतले. त्यांनी माझे हात त्यांच्या हातात घेतले होते आणि त्याचवेळी मिश्राजींनी केबिनचा दरवाजा उघडला. त्यांनी आम्हाला एकमेकांच्या हातात हात असताना पाहिलं होतं. साहेबांच्या इशाऱ्यावर ते आत केबिनमध्ये आले नाही. मी तेव्हा लगेचच माझा हात साहेबांच्या हातून सोडवला. माझ्या हातचं जेवण खाऊन साहेबांनी त्यांच्या टिफिनची ऑर्डर माझ्याकडे दिली. मला आता डबल काम मिळालं होतं. हळूहळू इन्कमचे मार्ग वाढत चालले होते. माझ्या नवऱ्याला मी माझ्या नोकरीबद्दल सांगितलं होतं.
घरात जास्तीचा पैसा येतोय म्हटल्यावर कोण कशाला नाही म्हणणार आहे. अजयपेक्षा माझी कमाई आता वाढली होती. असंच एकदा साहेब मला त्यांच्यासोबत मीटिंगला घेऊन जाणार होते. त्या दिवशी ते मला म्हणाले की माधवी, तू माझी पर्सनल सेक्रेटरी आहेस. आता तुला ऑफिसमध्ये काम करून बरेच दिवस होत आलेत. आता तुला तुझं राहणीमान बदलावं लागेल. संध्याकाळी आपल्याला एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये जायचं आहे. तिथे तुला कोणी प्रश्न तर विचारणार नाही, पण तू तिथे अशा साडीच्या अवतारात नाही येऊ शकत. साहेबांनी मला एका महिला एम्प्लॉईसोबत एका मोठ्या पार्लरमध्ये पाठवलं. साहेबांनी आधीच त्या एम्प्लॉईला सगळं सांगून ठेवलं होतं की माझा मेकओवर कसा करायचा आहे ते. त्या पार्लरवाल्या लेडीने तर माझा पूर्ण लुकच बदलला होता. मी तशी सुंदर होतेच. मेकओवरनंतर मी अधिकच सुंदर दिसू लागले. जेव्हा मी ऑफिसमध्ये आले तेव्हा तर सर माझ्यावरून त्यांची नजरच हटवत नव्हते. त्यांनी मला एक ड्रेस दिला. तो संध्याकाळच्या मीटिंगसाठी होता. अजयला मी घरी फोन करून सांगितलं होतं की रात्री मला घरी यायला उशीर होईल. संध्याकाळी मी ऑफिसमधील चेंजिंग रूममध्ये चेंज केलं व तयार झाले. साहेबांनी दिलेला ड्रेस माझ्यावर फारच सुंदर दिसत होता. तयार होऊन मी साहेबांसोबत मीटिंगला जायला निघाले. मी साहेबांच्या गाडीत बसले तोच मिश्राजीही तिथे आले. तेही मीटिंगसाठी येणार होते. त्यांना साहेबांच्या गाडीत बसून मीटिंगला जायचं होतं, पण गाडीत मला बसलेलं पाहून ते काहीही न बोलता तिथून निघून गेले. मीटिंग एका 5-स्टार हॉटेलमध्ये होती. तिथे पोचल्यावर थोड्याच वेळात मीटिंग सुरू झाली. साहेबांनी मला त्यांच्या शेजारीच बसवलं होतं. मीटिंगमध्ये सगळी उत्तरं प्रेझेंटेशन मिश्राजी करत होते. ते खरं सेक्रेटरीचं काम करत होते. साहेबांनी माझ्यावर एवढी मेहरबानी का दाखवली होती त्याचं भयानक सत्य लवकरच माझ्यासमोर येणार होतं. त्यांची वागणूक मला सध्या काही ठीक दिसत नव्हती. त्यांनी मला माझी सुंदरता बघूनच त्यांच्यासोबत ठेवलं होतं हे तर खरं होतं. त्या रात्री मीटिंग संपल्यावर सगळे मंडळी तिथून निघून गेले, पण साहेब आणि मी त्याच हॉटेलमध्ये थांबलो होतो. साहेबांनी मला डिनर ऑफर केला. एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये मी पहिले कधीच आले नव्हते आणि यानंतरही मी स्वतः तिथे येणार नव्हते. मी साहेबांना डिनरसाठी होकार भरला. खाण्याचे वेगवेगळे पदार्थ साहेबांनी त्यांच्या चॉईसने मागवले होते. मला तर ते वेगवेगळे नावही समजत नव्हते. सगळे पदार्थ चविष्ट होते. जेवत असताना माझ्याने टोमॅटो सॉस माझ्या ओठाला लागला होता. साहेबांनी त्यांच्या हाताने माझ्या ओठावरील सॉस पुसला. त्यांचं हे वागणं पाहून मला खूप लाजायला झालं होतं, पण मी तेव्हा त्या गोष्टीवर काही दर्शवलं नाही. हॉटेलचं बिल त्यांनीच भरलं होतं. गाडीत बसून आम्ही जायला निघालो. अचानक गाडीचा ब्रेक लागल्यामुळे मी साहेबांच्या जवळ गेले. साहेबांना माझा स्पर्श झाला होता. त्यांची तेव्हा अचानक नजर बदलली. त्यांनी त्यांच्या हाताने माझ्या चेहऱ्यावरील केस बाजूला केले. त्यांची ती मदत मी समजले होते. त्यांच्या बदलत्या नजरेचा मला अंदाज येऊ लागला होता. मी तेव्हा माझ्या अंगावर स्कार्फ घेतला. माझं घर येताच मी साहेबांना बाय न करता माझ्या घरात निघून गेले. माझ्याजवळच्या दुसऱ्या चावीने मी घराचं लॉक खोललं, कारण अजयने दरवाजा उघडला नव्हता. आत आल्यावर मी पाहिलं तो झोपी गेला होता. मी पटकन माझे कपडे बदलले व झोपी गेले. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला गेले नव्हते, कारण अजयने अचानक गावी जाण्याचा प्लॅन केला होता. आम्ही आमच्या गाडीने गावी जायला निघालो. मागच्या महिन्यातच एक सेकंड हँड कार आम्ही खरेदी केली होती. गाडी खरेदीसाठी मी सगळे पैसे दिले होते. मी सासूबाईंसाठी 5 महागातल्या साड्या घेतल्या होत्या. गावी जातात त्या साड्या मी त्यांना दिल्या. साड्या पाहून सासूबाई खुश झाल्या होत्या. घरातील लोक तर मला एकटक बघत होतेच, पण आजूबाजूच्या घरातील सुनांना माझं उदाहरण दिलं जात होतं. माझी कमाई त्यांना ऐकवली जात होती. यावेळी आजईपेक्षा माझं जास्त कौतुक होत होतं. याआधी माझी कमाई एवढी नव्हती की मी कोणासाठी काही आणेल. आजईची कमाई होती त्यात तो थोड्याफार गोष्टी गावी घेऊन यायचा, पण यावेळी मी सगळ्यांसाठी चांगल्या भेटवस्तू घेऊन आले होते. ते पाहून सगळे खुश होते. आज मी ऑफिसला न गेल्यामुळे मला वारंवार साहेबांचा फोन येत होता. मी त्यांना बिझी आहे असा मेसेज केला. त्यानंतर मला त्यांचा फोन आला नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही शहरात जायला निघालो. अजय पूर्ण रस्त्यावर माझ्याशी एकही शब्द बोलला नव्हता. त्याला काय झालं होतं कोणास ठाऊ. दुपारी 12 वाजेपर्यंत आम्ही आमच्या घरी पोहोचलो. घरी येताच मी माझी साडी बदलून ड्रेस घातला व मी ऑफिससाठी निघाले. मगापासून गाडीमध्ये अजय एक शब्द माझ्याशी बोलला नव्हता. आता मात्र ऑफिसला निघायच्या वेळी त्याने मला थांबवलं. अजय म्हणाला, माधवी, आजपासून तुला कामावर जायची गरज नाही, तू तुझं काम सोड. अजयला काय झालं होतं कोणास ठाऊ. तो म्हणाला की तुझे कमाई बाद झाली, आता तू तुझं गृहिणीचं काम कर. कमाई करण्याचं काम माझं आहे, ते मी करेन. अजयचा पगार माझ्या पगाराहूनही कमी होता. एवढ्या वर्षात घरात एक चांगली वस्तू त्याच्या पगारातून आली नव्हती. मी मात्र काहीच महिन्यात घराचा कायापालट केला होता. आता तर मी नवीन घर घेण्याच्या विचारात होते.
भाड्याचं घर कितीही सजवलं तरी ते आमचं होणार नाही हे मला माहीत होतं। म्हणून मी घराचे स्वप्न रंगवत होते। घरात मी ज्या वस्तू घेतल्या होत्या त्यातील अर्ध्या तर हप्त्यावर होत्या। अजयला मी म्हणाले, अजय मी नोकरी सोडली तर हे एवढे हप्ते भरणं तुझ्या एकट्याने होणार आहे का? त्यावर तो म्हणाला, आपण त्या वस्तू विकून टाकू, उगाच हे वॉशिंग मशीन एवढा महागडा फ्रीज याची आपल्याला काही गरज नाही आहे। अजयला वेड लागलं होतं हे तर खरं होतं, पण मला आता दिसत होती ती लॅविश लाईफ। मला पुन्हा तेच ते फाटकं आयुष्य जगायचं नव्हतं। अजय वेडा झाला होता पण मी नाही। मी माझा जॉब सोडणार नव्हते, मग पुढे काही होऊ दे। मी त्याला नकार देऊन तिथून निघाले आणि सरळ मी ऑफिसला आले। ऑफिसमध्ये साहेब त्यांच्या कॅबिनमध्ये मला दिसले नाही। मी त्यांना फोन करणार तोच मिश्राजी आत केबिनमध्ये आले। ते माझ्याकडे रागाने बघत होते। मिश्राजींकडे मी साहेबांची विचारपूस केली, तेव्हा तर मिश्रा काही वेगळंच बोलू लागले। ते म्हणाले की, माधवी तुझ्यासारखी बाई मी आजपर्यंत पाहिली नाही। पैशासाठी तू तुझ्या बापाच्या वयाच्या माणसालाही सोडलं नाहीस। तू ज्या प्रकारे साहेबांच्या मागे पुढे असते ते मला समजतं। एवढ्या वर्षात माझ्या पदावर कोणाची नजरही पडली नव्हती, पण तू साहेबांना तुझ्या जाळ्यात चांगलंच ओढलं। तुझ्यासारख्या 10वी पासवर साहेब कशाला एवढी मेहरबानी करतील? मिश्राजी माझ्यावर जळू लागले होते, कारण त्यांची जागा साहेबांनी मला दिली होती। त्यांनी मला झटपट पैसा कमवण्याचा मार्ग नकळत सुचवला होता। साहेबांची माझ्यावर नजर आहे याचा मला संशय होता, पण मिश्राच्या बोलण्यावरून आता मला 100% ते पटलं होतं। मी मिश्राच्या तोंडी न लागता साहेबांच्या घरी गेले। त्यांच्या घरी जाताच त्यांना भेटून मी त्यांना मिठी मारली। मी त्यांना म्हणाले, साहेब मी फार टेन्शनमध्ये आहे, माझा नवरा मला नोकरी सोड म्हणतोय, मी तुम्हाला सोडून कशी जाऊ शकते? सकाळपासून माझं डोकं दुखतंय, माझ्या पोटात अन्नाचा कणही नाही आहे। साहेबांनी तेव्हा माझ्या पाठीवरून हात फिरवला। ते म्हणाले, माधवी हे बघ, नवरा बायकोचं भांडण एकीकडे व जेवण एकीकडे, तू सकाळपासून का जेवली नाहीस बरं? चल पहिले जेवण घे। साहेबांनी मला त्यांच्या हाताने भरवायला सुरुवात केली। ते तर माझी जास्तच काळजी घेत होते। मी त्यांच्या प्रत्येक गोष्टीला आता रिस्पॉन्स देत होते। जेवण होताच त्यांनी मला त्यांच्या खोलीत नेलं। ते म्हणाले, थोडा वेळ तू आराम कर, आपण थोड्या वेळाने बोलूयात। मी त्यांना होकार भरला। मी माझ्या मनातून अजयची भीती काढून टाकली होती। मला वाटेल ते मी करणार हे मी ठरवलं होतं। मला एवढ्या तणावातही झोप आली होती। संध्याकाळी 7 वाजता माझी झोप उघडली। मी उठता साहेब माझ्याजवळ आले। ते म्हणाले, माधवी आता डोकं दुखायचं थांबलं की नाही? मला त्यांना अजून जवळ करायचं होतं, म्हणून मी त्यांना म्हणाले की डोकं अजूनही दुखतंय। माझं बोलणं ऐकून साहेबांची काळजी अजूनच मला वाढलेली दिसली। ते तेल घेऊन आले व त्यांनी माझ्या डोक्याची मालिश करायला सुरुवात केली। आताही मी त्यांना थांबवलं नव्हतं। मालिश करत असताना त्यांनी माझ्या खांद्यावरूनही हात फिरवला। मालिश करत असताना अचानक मी त्यांचा हात धरला। मी त्यांना म्हणाले, साहेब मी तुम्हाला किती आवडते? त्यावर ते म्हणाले की, तू तर आवडण्यासारखीच आहेस, पण अचानक असा प्रश्न का? कारण तुमच्या लॅपटॉपमध्ये मी माझे बरेच फोटो आणि व्हिडिओ बघितले आणि ते तुम्ही कशासाठी काढले आहेत हेच मला जाणून घ्यायचं आहे। तुमच्या अशा कृत्यातून तर हेच दिसतंय की तुमचं माझ्यावर प्रेम आहे आणि मी तुम्हाला आवडते। पैशासाठी मी आजवर तुमच्यासोबत काम करत होते, पण माझ्यावर वाईट नजर ठेवून तुम्ही मला काम दिलं असेल तर मला ते काम नकोय। हे माझं रेझिग्नेशन घ्या, तुमच्या नोकरीपेक्षा मला माझा संसार प्रिय आहे। तुमची मेहरबानी माझ्या लक्षात आली आहे। माझं बोलणं ऐकून साहेब थक्क झाले होते, कारण मी त्यांच्या लॅपटॉपमधले माझे फोटो आणि व्हिडिओ बघितले होते। ते म्हणाले की, माधवी प्लीज तू असे जाऊ नकोस, मला तुझा विरह सहन होणार नाही। साहेब असं बोलताच माझा नवरा खोलीच्या बाहेरून आत आला। तो साहेबांवर चिडला होता। मला तिथे कुठली हातापाई नको होती। अजयला मीच फोन करून साहेबांच्या घरी बोलावलं होतं, कारण तोही मिश्रासारखा गैरसमज करून बसला होता की साहेबांचा पैसा पाहून मी वेडी झाली आणि साहेबांसोबत माझं काहीतरी नातं आहे। स्वतःला खरं सिद्ध करण्यासाठी मी आता साहेबांच्या घरी आले होते। त्याने सत्य काय ते ऐकलं होतं। अजय फार चिडला होता। मला अजून वाद वाढवायचे नव्हते, म्हणून मी अजयला घेऊन तिथून निघू लागले। तो साहेबांनी आम्हाला थांबवलं। ते म्हणाले, माधवी तुझा विरह मला सहन होणार नाही, याचा अर्थ तुझ्या मुलाला सहन होणार नाही असा होता। साहेबांनी मला एक फोटो फ्रेम दाखवली। त्या फोटो फ्रेममध्ये मुलगी सेम माझ्यासारखी दिसत होती, पण तिच्या बाजूचा व्यक्ती दुसरा होता। आता हे काय नवीन होतं? अजयने पुन्हा माझ्याकडे संशयित नजरेने बघितलं। तेव्हा मी साहेबांना म्हणाले, साहेब हे सगळं काय आहे, व्यवस्थित समजवाल का? तेव्हा साहेब बोलू लागले, माधवी तू या फोटोत बघत आहे ती माझी मुलगी कोमल आहे, कोमल इंडस्ट्रीची मालकीन। कोमल माझी एकुलते एक मुलगी होती। काही महिन्यांपूर्वी तिचा व तिच्या नवऱ्याचा अपघातात मृत्यू झाला। त्या घटनेने मी तर खचलो होतो, पण माझ्याहून अधिक कोमलचा 5 वर्षांचा मुलगा खचला आहे।
जेव्हा माझ्या मुलीसावर जावायचा अपघात झाला तेव्हा माझा नातू घरी माझ्याजवळ होता. मागच्या काही महिन्यांपासून तो त्याच्या आईबाबांसाठी तडफडतोय. एक वेळ तो बापाशिवाय राहीलही, पण आईशिवाय तो नाही राहू शकत. ज्या दिवशी मी तुला पाहिलं तेव्हा मी माझ्या कोमलला बघतोय असंच मला वाटत होतं. मी तुझा पूर्ण मेकओव्हर कोमलसारखा करून घेतला. तुझे फोटो आणि व्हिडिओ मी अधूनमधून आयुषला दाखवत असतो. त्याला दाखवण्यासाठीच मी तुझे फोटो घेतले होते. मला कॅन्सर आहे. कॅन्सरची माझी शेवटची स्टेज आहे. माझ्याकडे पुढचे काहीच महिने उरले आहेत. त्यानंतर माझ्या नातवाची काळजी कोण घेईल, त्याला कोण सांभाळेल या विचारात मी होतो. आणि देवाने तुला माझ्यासमोर पाठवलं. साहेब आम्हाला त्यांच्या नातवाच्या खोलीत घेऊन गेले, जिथे तो त्याच्या आयासोबत होता. मला बघताच त्याने मला आई हाक मारली आणि तो माझ्याकडे धावतच आला. आयुष फारच गोड होता. त्याला पाहून माझ्या डोळ्यात अश्रू दाटले होते. मी त्याला आईप्रमाणे जवळ घेतलं. मागच्या 5 वर्षांपासून आम्हालाही मूल होत नव्हतं. देव अशा प्रकारे माझ्या पदरात माझं मूल देईल याची मी कल्पनाही केली नव्हती. आयुषला पाहून आजही भाऊक झाला होता. आम्ही त्याचा आमचा मुलगा म्हणून स्वीकार केला. साहेब त्यांची सगळी संपत्ती माझ्या नावावर करायला निघाले होते, पण मी त्यांना ती संपत्ती आयुषच्या नावावर करायला सांगितली, कारण जे जसं आहे ते त्यालाच मिळायला हवं. अजयला कोमल इंडस्ट्रीमध्ये चांगल्या पदावर नोकरी मिळाली. मी पुन्हा ऑफिस जॉईन केलं नाही, कारण आता माझ्यासाठी माझं बाळ जास्त महत्त्वाचं होतं. त्याला घरी एकटं सोडून मी नोकरी कशी करू शकते. आयुष आमच्या आयुष्यात आल्यापासून अजयच्या स्वभावात फार बदल झाला होता. आम्हा दोघांना आयुष पलीकडे दुसरं काही दिसत नव्हतं. तोच आमचं जग होता. आयुषच्या आजोबा त्याला योग्य हातात सोपवून मुक्त झाले होते. कोणाची तरी शेवटची इच्छा आम्ही पूर्ण करू शकलो याचा आम्हाला अभिमान आहे. मंडळी, कशी वाटली ही कथा? ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकनवरही क्लिक करा. ऐकत राहा मनाचे बोल.